गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय करेज गार्डनिंग. सगळ्यांचं स्वागत आहे. कलम रोपाबरोबर मी तुमचं स्वागत करते आहे. हे कलमच्याचे हायब्रिड व्हरायटीचे प्लांट आहेत आणि ह्याचे कटिंग कसे लावायचे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे सुद्धा मी कटिंगनीच वाढवलेले आहेत. हे गेल्या वर्षीचे कलमचे आहेत, कटिंगनी वाढवलेले आहेत. खूप वाढलेत हे बघा. मी ह्याला आधार द्यायला अशी काडी लावून ठेवलेली होती, हँगिंग पॉटमध्ये लावलेले आहेत आणि हे उन्हात ठेवलेले होते. आधार हे इतके लांबलचक वाढलेत की ते आडवे पडत होते, म्हणून मी त्याला काडी लावून त्याला आधार दिलेला. ते काडी काढल्यानंतर ते आडवं पडतं आहे. कलोंच्याची फुलं अतिशय सुंदर असतात. ही पूर्णपणे थंडीमध्ये फुलतात. हायब्रिड कलोंच्याबद्दल मी आज सगळं सांगणार आहे. तो व्हिडिओ जरासा मोठा होईल, शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, तुमचे काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स पण करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारचं बेलचं आयकॉनसुद्धा दाबा. अशी नवीन सगळ्या रोपांबद्दल वेगवेगळी आणि नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देत जाईन. चला मग आपण सुरुवात करूया. तर ह्याचे मी आज कटिंग लावून दाखवणार आहे. कटिंगपासून ह्याचं प्रोपोगेशन कसं होतं, ह्याचं कटिंग कसं करायचं. तर इथे हा जो नोड दिसतो आहे, नोड एरियापासून मी इथे कट करणार आहे. ब्लेड नवीन घेतलेला आहे. तर नेहमीच आपण कुठल्याही रोपाचं किंवा प्लांटचं कटिंग करत असताना तो स्टरलाइज करून घ्यायचा, किंवा मग नवीन ब्लेडनी जर करणार असाल तर तो नवीन ब्लेड घ्यायचा आहे. तर ह्या सीझनमध्ये ह्याचे कटिंग केल्याचे फायदे हे आहेत की आत्ता ह्याचा वाढीचा पिरियड असतो, तर ह्याच्यानी ह्याचे खूप पटकन रुजतं. कारण हा आता मार्चचा सीझन आहे तर पटकन हे रुजू शकतं. ॲक्च्युली डिसेंबरमध्ये ह्याला फुलं येत असतात, भरपूर भरगच्च फुलं येतात. जेवढी थंडी जास्त पडेल तेवढी ह्याला फुलं येतात. आणि ह्याचं आपण कटिंग जून ऑगस्टमध्ये वगैरे सुद्धा लावू शकतो, किंवा आत्तासुद्धा लावू शकतो फुलं येऊन गेल्यानंतर. तर असे मी बरेच कटिंग करते, कारण हे खूप खूप लांब लांब वाढलेलं आहे आणि ह्याची पानं पण भरपूर आली आहेत. ह्याचं प्रोपोगेशन आपण आरामात कटिंगनी करू शकतो किंवा पानांपासूनसुद्धा करू शकतो. ह्याच्या पानांमध्ये पण भरपूर पाण्याचा अंश असतो. आता मी ह्याला खतं पण देणार आहे, थोडीशी माती साईडची उकरून घेणार आहे. खरं तर हे जेव्हा अजून जास्त मोठं होईल तेव्हा मी 9 इंचाच्या पॉटमध्ये लावणार आहे. आत्ता हा अगदी छोटा हँगिंगचा पॉट आहे, तर ह्याला मी आत्ता खतं देणार आहे. खतामध्ये मी गांडूळ खत ह्याला देणार आहे. गांडूळ खत ह्याला खूप उपयोगी आहे. तसंच आपण ह्याला बोन मील देणं पण खूप चांगलं आहे, म्हणजे कुठल्याही फ्लॉवर्स येण्यासाठी झाडांना बोन मील देणं पण चांगलं आहे. तुम्ही जर बोन मील वापरत असाल तर ह्याच्यासाठी खास मी बोन मील पण मागवलेलं आहे आणि ते मी आता देते आहे. त्यानंतर आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझरमध्ये मोहरीच्या पाण्याची खत द्यायचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा ह्याला ब्लूमिंग खूप छान होईल. तर ब्लूमिंग ह्याचं मार्च एंड आणि एप्रिलपर्यंत सुद्धा होऊ शकतं. तर इथं मी गांडूळ खत घेतलं आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी नीम पेंड घालते आहे. आणि ह्याला फंजीसाईड देणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याला हा सकलंटमधला प्रकार आहे. तर सकलंट हा ह्याला पेस्टिसाईडचा अटॅक खूप होतो, तर त्यामुळे ह्याला फंजीसाईड देणं खूप गरजेचं आहे. कीड खूप लवकर लागते. कीड ही मुळातून सुद्धा लागू शकते आणि मुळातून कधी कधी ती फांद्यांमाठे वाटे पानांपर्यंत जाते. तर ह्याच अशी काही फंजीसाईड आहेत की जे सिस्टमॅटिक फंजीसाईड असतात मार्केटमध्ये, ते अवेलेबल आहेत. तर ते मुळांनी ॲब्झॉर्ब केलेलं जे फंजीसाईड आहे ते फांद्यांमधून पानापर्यंत जातं आणि वरपर्यंत होणारा किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो तिथेच रोखतो. त्यामुळे सिस्टमॅटिक फंजीसाईड देणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तर कुठल्याही आपण आपल्या गार्डनमध्ये लावणारी रोपं आहेत त्याच्यावरती कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मुळातून आपण फंजीसाईड नेहमी देत असतो. वरून आपण नीम ऑइलचा स्प्रे करत असतो. दर 25 दिवसांनी आपण नीम ऑइलचा स्प्रे करायचा आणि एकदा फंजीसाईडचा पण स्प्रे करायचा आहे. सगळ्याच फुलझाडांवरती कीड येतच असते. तर ही काही कटिंग्स मी काढून घेतलेले आहेत आणि हे कटिंग्स मी आता कोकोपीटमध्ये किंवा आणि वाळूच्या मिश्रणामध्ये पण लावणार आहेत. कोकोपीटमध्ये सुद्धा हे खूप छान जगतं आणि नुसत्या वाळूच्या मिश्रणामध्ये पण जगतं. आपण ह्या मिडियममध्ये थोडंसं फंजीसाईड पण ॲड करत असतो. तर अशा प्रकारे मी हे लावून घेणार आहे. ह्याच्या एवढी जी ही फांदी दिसते ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 कटिंग पण करू शकतो. ह्याच्याबरोबरच मी पानांनी ह्याचं प्रोपोगेशन कसं करायचं ते पण दाखवणार आहे. तर इथं हे जे कटिंग्स घेतलेले आहेत
काही प्लॅस्टिकचे ग्लास मी नेहमी ठेवत असते, हे पाण्याचे ग्लास असतात, यूज्ड पाण्याचे ग्लास, ह्याचासुद्धा आपण रिसायकल म्हणूनच मी ह्याचा उपयोग करतो. अशा प्रकारे छोट्या छोट्या ग्लासमध्ये आपण रोपं लावून कुणाला गिफ्ट वगैरे सुद्धा आरामात देऊ शकतो, किंवा आपल्याकडे सुद्धा आपल्याला जर वाढवायची असतील काही रोपं तर अशा ग्लासचा खूप चांगला उपयोग होतो. इवन आईस्क्रीमचे वगैरे जे यूज्ड श्रीखंडचे जे डबे असतात ते सुद्धा आपण वापरतो. तर इथं मी पानंसुद्धा काही काढून घेतलेली आहेत. ह्या पानाचं प्रोपोगेशन सक्सेसफुली होतं आणि मी केलेलं आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवणार आहे जे मी गेल्या वर्षी केलेलं होतं. आणि तर आपण आता हे आधी लावून घेऊयात. ह्याची जी एक्स्ट्रा पानं आहेत ती सगळी आपण काढून घेणार आहोत. तुमच्याकडे जर रूट हॉर्मोन असेल तर तुम्ही रूट हॉर्मोन वापरू शकता, किंवा मी इथं कोरफडीचा ॲज अ रूट हॉर्मोन म्हणून वापर करणार आहे. तर मी नेहमी शक्यतो कोरफडच वापरते. तुमच्याकडे कोरफडी नसेल तर दालचिनीची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर ह्याच्यामध्ये कटिंग सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणजे 100% कटिंग सक्सेस. तसेसुद्धा कलौंच हा नुसता जरी लावून ठेवला मातीमध्ये तरीसुद्धा तो सक्सेस होतो. तर एकदा तुम्ही जेव्हा तुमच्या नर्सरीमधून विकत आणता, किंवा जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही ह्याचे असे कटिंग करून प्रोपोगेशन करून त्याचे जास्त रोपं तयार करून ठेवायला पाहिजेत. तर इथं मी एका ह्याच्यामध्ये एका छोट्यासा हा श्रीखंडाचा डबा आहे, आडवा डबा आहे, ह्याच्यामध्ये कोकोपीट घातलं आहे आणि ते पूर्णपणे पाण्याने आधी भिजवून घेते. कोकोपीट भिजण्यासाठी पाणी खूप लागतं बरं का. आणि हा स्टरलाइज केलेला स्वच्छ असलेला धुवून घेतलेलाच कोकोपीट आहे, धुवून वाळवून घेतलेला. पुन्हा मी ह्याच्यात पाणी घालते आणि ही सगळी पानं मी ह्याच्यामध्ये लावणार आहे. तर पानाने ह्याचं प्रोपोगेशन 100% होतं. मी तुम्हाला पानाने मी आधी जे केलेलं आहे ते प्रोपोगेशन सक्सेस झालेलं पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या कोकोपीटमध्ये मी अजून पाणी, कारण ह्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. फक्त एवढंच आहे की जेव्हा आपण कलौंचला कलौंचे कटिंगसुद्धा लावतो किंवा मग पानानेसुद्धा प्रोपोगेशन करतो, तेव्हा एकदा लावल्यानंतर आपण पाणी देतो, नंतर ह्याला जास्त पाणी देण्याची गरज नाही आहे. तर कुठलंही सकलन जे असतं त्याला जास्त पाण्याची गरज नसते, त्याच्या पानांमध्ये पाण्याचा अंश असतो. आणि म्हणून जरी मेडिया आपण हा कोकोपीट वापरला तरी आपण नंतर ह्याला पाणी देणार नाही आहे. तर ह्याची अशी जी हे असतात देठं असतात ही, ती फक्त मी अशी खोचून ठेवते आणि ही आपण आत्ता खोचून ठेवणार आहोत. फार उन्हात नाही, सकाळच्या उन्हामध्ये ठेवणार आहोत. तसासुद्धा कलौंच जो आहे तो सकाळी 12 वाजेपर्यंतच्या उन्हात, कारण हा हायब्रिड कलौंच आहे, तर ह्याची रोपंसुद्धा जर असतील तर 12 वाजेपर्यंतच्या उन्हातच ही ठेवायची आहेत. आणि ह्याचे कटिंगसुद्धा सुरुवातीचे 2-3 दिवस आपण सावलीत ठेवणार आहोत आणि नंतर आपण हे उन्हात ठेवणार आहे. तर ऊन म्हणजे अगदी दिवसभराचं ऊन द्यायचं नाही आहे. जरी हे सकलंट असलं तरी ह्याला इनडोर ठेवलं तरी चालतं, पण ब्राईट लाईटमध्ये ठेवायचं आणि खिडकीमध्ये अशा ठिकाणी ठेवायचं की जिथं तुम्ही सकाळी 2-3 तासाचं ऊन आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे ही जी पानं आहेत ही सगळी मी लावून घेते, अशी एकाच ह्याच्यात मी खोचणार आहे. जेव्हा ह्याला छानपैकी रूटिंग होईल, म्हणजेच जेव्हा ह्याला छान मुळं येतील, तेव्हा मी हे काढून सेपरेट करणार आहे. तर गेल्या वर्षी मी जे अशी पानांनी प्रोपोजेशन केलेलं माझं रोप आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. आधी हे मी सगळे असे लावून घेते. भरपूर पानं आहेत आणि ही पानं मला टाकायची नाही आहेत आणि म्हणून हे जे आहे ह्याच्यावरती धूळ बसली आहे ती मी अशी पुसून घेते. आणि एक पान मी फक्त लावलेलं आहे, त्या पानाच्या बाजूनी त्याला खालून मुळं तर आलेलीच आहेत आणि त्या पानाच्या बाजूनी इतकं सुंदर रोप आलेलं आहे. हे बघा, खालपर्यंत मी दाखवते तुम्हाला की आतून रोप आलेलं आहे. तर हे मी एक वर्षापूर्वी लावलेलं. पानांनी प्रोपोगेशन होण्यासाठी वेळ खूप लागतो, अर्थात वेळ लागतो. खूप कोरडी माती तुम्हाला इथे दिसते, अजिबात मातीमध्ये पाणी नाही आहे. एकदा लावून टाकायचं आणि ते विसरून जायचं. फारसं पाणी ह्याला द्यायचं नाही, थोडंसं उन्हात ठेवायचं आणि जेव्हा थंडी येईल त्याच वेळेस आपण ह्याला थोडीशी खतं द्यायची. तर अशा प्रकारे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह.